नमस्कार, मी निकिता वागदे स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। वाकडी येथे मातम समाजाची मुले विहिरीवर पोहण्याकरिता गेले असता त्यांना अमानुषपणे नग्न करून मारहाण करण्यात आली। मडावी कुटुंबियांना भरीव मदत करण्यात यावी। फिरणी चोर म्हणून पकडण्यात आलेले निघाले शिकारी। दनका युवा संघटन विदर्भ द्वारा आयोजित 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस। आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त योगा प्राणायाम शिबिर गुरुवार दिनांक 21 जून 2018 रोजी सकाळी 6 वाजता स्थळ राम सरोवर टेकडी तहसील पारशिवनी जिल्हा नागपूर। आयोजक माननीय श्री योगेश वाडीभस्मे, संस्थापक अध्यक्ष दनका युवा संघटन। केंद्रीय संघटक सवश्री नानवटकर, नारायण कुंभलकर, रिंकेश चौरे, विनोद कोहडे, सौरभ कोटभरे, हर्ष पाटील, शैलेश शेडके, नितेश वाडीभस्मे, आलोक सरोदे, लोकेश आंबडकर, संकेत चकोले व सर्व दनका संघटक। संयोजक जितेंद्र बावनकुळे, अजय किरपान, चक्रधर आकरे, किरण ठाकूर, प्रदीप फनोजे। सहसंयोजक समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, बहुउद्देशीय संस्था टेकडी। आता बातम्या सविस्तररित्या। जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे मातम समाजाची मुले विहिरीवर पोहण्याकरिता गेले असताना त्यांना अमानुषपणे नग्न करून व दिंडी काढून मारहाण करण्यात आली। याच गोष्टीचा निषेध आज काटोल येथे करण्यात आला। या घटनेच्या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मंगळवारी सायंकाळी बाजारगाव येथील सोलार कंपनीच्या तुषार मडावी या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता। याच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी करण्यात आली। कंपनीने सुद्धा याच्या कुटुंबियांना मदत केली, परंतु ही मदत कमी पडल्यामुळे जास्तीत जास्त मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली। रामटेक तालुक्यातील गावामधील व परिसरामध्ये सध्या किडनीचोर सुटल्याची अफवा सर्वदूर पसरलेली आहे। याच संदर्भात गावातील नागरिकांनी 3 संशयित लोकांना पकडून पोलीस स्टेशन मध्ये नेले। पोलिसांनी त्यांना विचारपूस करून त्याच रात्री सोडले। दुसऱ्या दिवशी हरिणाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की काल जे किडनीचोर म्हणून पकडण्यात आले होते ते खरे तर शिकारी होते। आरोपींविरुद्ध शिकाऱ्याचा गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करीत आहेत। अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार।